योग्य माणसाला आम्ही पाठिंबा देणार. तुम्ही कोण ठरवणार हा योग्य हा नालायक का लायक? पहिल्यांदा तुम्ही लायक का नालायक ठरूया, मग बाकीच्यांची लायकी बघूया. कुठेतरी वर्तमानपत्रात आले, नाही म्हणा आम्ही शिवसेनेला, नो टाईज विथ शिवसेना. म्हटलं जा दोन फुल्यात. तुम्हाला परवा नसेल तर आम्ही काय फरफटत येणार नाहीये, पण आम्ही सत्ता घेणारच. शिवसेना आपल्या स्वतःच्या ताकदीवरती महाराष्ट्राची सत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ताकद आज कमवलेली आहे. मागतोय का आम्ही? काय मुसलमानांशी आमचं वैर आहे? आज आयोग खेळतोय, विकेट घेतोय, आहे देशासाठी खेळणारा मुसलमान आमचा आहे, आम्ही त्याला मानतो. नंतर तो आझर, तरुण पोरगा, पहिल्याच वेळेला पाकिस्तानमध्ये 3 लागोपाठ सेंचुरी मारल्या, देशासाठी मारल्या, तो आमचा आहे. जन्मानं मुसलमान असेल पण तो आमचा आहे. रशीद पटेल आमचा आहे, किरमानी आमचा होता आजही आहे. हे मुसलमान कसले जन्माने असतील पण देशासाठी लढणारे हे आमचे आहेत, आम्ही असं मानतो. मग तुमचं काय वळवळते? तुम्ही कशासाठी आमच्या विरुद्ध? बरं, आमच्या विरुद्ध नाही, देशाच्या विरुद्ध. अहो झिया मेल्यानंतर भेंडी बाजार बंद, कोण तुमचा लागत होता? बाप इथे आम्हाला चीड येते. आमच्या जीवन मरणाचे प्रश्न जरूर आहेत. महिला आल्या असतील त्यांना थोडंसं राजकारणाचं जरा थोडंसं द्यायला पाहिजे बालामृत. पण त्या म्हणतील बाबा आमच्याकरता काय, तुमच्याकरताही बोलणार आहे. कोणी म्हणतात तुमचं सरकार आलं तर तुम्ही करणार काय? पहिल्यांदा एक प्रश्न विचारतात हे पत्रकार मला, तुम्ही लोकशाही मानत नाही? बिलकुल मानत नाही. काय चाटायची ती लोकशाही? देत काही नाही आणि उगीच चाटत बसायचं. या देशात मुळात लोकशाही होती कुठे? एक अधिकार, एका पक्षाचा नव्हे एका कुटुंबाचा अधिकार या देशामध्ये गाजलेला आहे, आजही गाजतोय. ही लोकशाही मला वाटत नाही, मला पटत नाही. मग आम्ही सांगतो आम्हाला शिवशाही पाहिजे. शिवरायांनी ज्या पद्धतीनं आपली राजवट राबवली या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये, ती शिवशाही आम्हाला पाहिजे, ती आम्ही मानतो. न्याय तिथल्या तिथे, गडबड नाही, झंगट नाही, फैसला तिथल्या तिथे. खंडू खोपडा आडवा गेला, उडव मराठा आपल्या जातीचा, छे 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 छे. एक हात उडवला आणखीन एक तंगड उडवला, स्वराज्याच्या विरोधात चालून आला. ज्या हाताने तलवार उपसली स्वराज्याच्या विरोधात आणि ज्या पायानं चालून आला स्वराज्याच्या विरुद्ध, ते तंगड उडवलं. असं नाही बघितलं किती रे बाबा तू 96 कोळी का 92 कोळी? मग तो म्हणतो महाराज 96 कोळी 96 कोळी. मग तू माझ्या जातीचा माफ केलं नाही? अफजल खानाच्या बरोबर गेलास ना, मग तुझं हे उद्गार चिन्ह केलंच पाहिजे. हे तुझं उद्गार चिन्ह केलं पाहिजे, केलं ना. आम्ही म्हणतो ही लोकशाही तारखा बिरखा काही नाही. अतिरेक्यांना फाशी देणार, देणार देणार, दिवस ठरला परत काय रद्द. कोण आहे तुमचे जावई? माझ्या हातात सत्ता द्या. किंबहुना पंतप्रधानांचा सल्लागार म्हणून मला नेमा, देशाला एका फटक्यामध्ये सुधारून दाखवतो. चौकशी खटले बिटले भांगडच नाही हो, गोळी घाला पहिली, आडवा करा, लोकांच्या समोर घाला. ऐंशी लोक बस मधनं काढायचे, बायका बघायच्या नाहीत, मुलं बघायची नाहीत, सेनगांनी कसा 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 गोळ्या घालायच्या. अरे कसले पाषाण हृदय तुम्ही! अटक कोणालाही नाही, चौकशी चालली, कुत्र हुंकतय. माझ्या हातात द्या सत्ता. एका दिवसात सगळ्यांना सरळ आणतो, एका दिवसात, जास्त वेळ नाही लागणार. पण मात्र मी हुकुमशहा आहे, जनहितासाठी म्हणून जे राबवावं लागेल ते मी राबवणार. मग म्हणतात तुम्ही लोकशाही मानत नाही. अरे तुम्ही मानता, तुम्ही काय दिलं त्या लोकांना? साधं पाणी देता आलं नाही, संडास देता आले नाही. हायवेवरती बघा रांकेने बसलेले असतात, ते काय राष्ट्रगीत चाललेलं असतं? काय करतात? काय संडास देऊ शकले नाहीत, अजून पाणी देता येत नाही ग्रामीण भागामध्ये, अजून पाणी नाही. नानू सारखे लोक होत आहेत, नारू. सकाळी येताना बघत होतो मी, व्यंगचित्रकार आहे, आता हल्ली जरा थोडंसं कमी झालं काढणं.
पण व्यंग चित्रकार म्हणून मी माझी एक नजर आहे, हलकट नजर आहे, पाहतोय बायका बिचाऱ्या धुणी धुत आहेत आणि तेच पाणी कळशीमध्ये भरून प्यायला नेत आहेत. शरद पवाराला पाजा. हे मंत्रिमंडळामध्ये नवीन आलेत ना कोणी, ही धेंड त्यांना पाजा, पी म्हणा पाणी, तुझ्या महाराष्ट्रातलं पाणी पिऊन दाखव. पियाला पाणी नाही काही नाही. आर्थिक कार्यक्रम काय तुमचा? म्हटलं काही नाही आमचा आर्थिक कार्यक्रम. शिवसेनेच्या हातामध्ये जर सत्ता आली तर पहिल्यांदा अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची पहिल्यांदा सोय केली जाईल. अन्न वस्त्र निवारा मिळालाय कुठे? नंगे से खुदा भी डरता है. अरे नागड झालं तरी यांना लाज नाही वाटत. हे काय खुदा नव्हे, खुर्दा मोजतायत खिचटला किती जमला. अन्न वस्त्र निवारा देत नाही आम्ही देणार. आणि त्यानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला सत्यवती निवडून दिलं आणि दुर्दैवाने एखाद्या प्रश्नासाठी जर तुमचा एखादा मोर्चा आला मुंबईमध्ये, पोलिसां करवी अडवला जाणार नाही, बिलकुल अडवला जाणार नाही. तुम्ही थांबायचं, संबंधित विषयाचा जो मंत्री असेल, पाण्याच्या प्रश्नावरचा काही असेल, घराचा असेल, अन्नाबद्दल असेल, रेशनिंग बद्दल असेल, शेतकऱ्यांचा असेल, कामगारांचा असेल, त्या त्या विषयाचा संबंधित मंत्री 6व्या मजल्यावरून 5व्या मजल्यावरून मंत्रालयाच्या खाली उतरेल आणि मोर्चाला सामोरं येईल. बोलेल तुम्हाला, बोला माय बापो कशा करता आलात, काय तक्रार आहे, काय कमी पडलं का आमच्याकडनं. ही विचारणारी, त्याला म्हणतात लोकशाही. ती शिवसेनेला अभिप्रेत आहे, ती शिवसेनेला मान्य आहे, अन्यथा लोकशाही नाही, बिलकुल मान्य नाहीये. काय आता नागपूरला आलात, मोर्चे लागणार आहेत, आंदोलनाला काहीतरी करण्याचे प्रयत्न होणार आहेत का? शेतकऱ्यांची कर्ज माफ केलीत, पण त्या अगोदर शेतकऱ्यांच्या कर्जा करता म्हणून किती शेतकऱ्यांच्या घराचे लिलाव झाले ते विचारा. देताय भांडीकुंडी आणून परत? देताय ते पैसे त्याला? कर्ज कोणाची माफ झाली? भाबडेपणाने आम्ही बघतो. 1,500 कोटी परदेशातून आणले जाणार आहेत, शरद पवारांचं राजीव गांधींना वचन आहे. 1,500 कोटी मी आणतो. एक तर मुळात असा मुख्यमंत्री जाऊ शकत नाही. हे सगळी भानगडी केंद्र सरकारच्या हातात असतात, पण हा मुख्यमंत्री गेला कसा, परदेशाशी बोलतो कसा, धंदे आणतो कसा, हे तुमच्या आमच्यासाठी काही नाही. हे निवडणुकीची तयारी आहे, पैसे पाहिजेत निवडणुकीला, तिकडूनही मिळवतं आणि इकडूनही मिळवतंय. बरेचसे आपल्या खिशात थोडस राजीव गांधीला, तोही बेटा चांगला कमवतोय, काय कमी कमवत नाही, गचकोन कमवतात. म्हणजे ह्या देशामध्ये जर निवडणुका रद्द जर झाल्या ना, तर त्या पैशामध्ये ह्या देशाचं आपल्याला सोनं करता येईल, महाराष्ट्राचं तर निश्चित करता येईल. पण येतोय कुठे पैसा तुमच्या वाट्याला? येतोय कुठे पैसा वाटायला? अरे किती खाणार तुम्ही? अगोदर तुम्हाला पोरं किती, इथून सुरुवात. त्यांच्या नावावर ठेवायचे किती? तुम्ही जगणार किती? सगळ्या आयुष्याची बेगमी करून वरती पैसा ठेवून उरलेला पैसा जनतेसाठी कर खर्च नाही. करोडो रुपये जमलेले आहेत. मी तर जाहीर आव्हान दिलंय त्यांना. ते कलमाडी बिलमाडी आहेत ना, त्या शरद पवाराचा डावा हात उजवा म्हणत नाही, कारण सगळी घाणेरडी कर्म तो त्या हाताने करतो. शिवसेना प्रमुखांना पुण्याच्या घाटाच्या वरती येऊ देणार नाही. आयलेले का पुण्यावरनं तर मी केव्हाच आलो, मग रात्र तर मी पुण्याला काढली. पुण्यामध्ये आता आमचं अधिवेशन आहे, तू काय आम्हाला अडवतोय? शिवसेनेला आता कोणाला रोखता येणार नाही. विलास देशमुख त्यावेळचे, आता गेलं मंत्रिपद त्यांचं, खातं बदललं. हां खातं बदललं, नशीब दोन चांगला आहे चिकटलाय. त्याने असे आव्हान दिलं होतं औरंगाबाद आहेत, म्हणजे आता आम्ही त्याचं संभाजीनगर नाव ठेवलेलं आहे. ज्या औरंगजेबाने संभाजी रायाचे डोळे काढले, त्याचे हाल हाल केले, त्याचा राजकीय सूड, ऐतिहासिक सूड म्हणून आम्ही औरंगाबादेला संभाजीनगर नाव ठेवलेलं आहे. आम्ही सुरुवात केली, सरकारला ते मान्य असो वा नसो. आणि हे त्याने असं सांगितलं की म्हणे शिवसेनेची घोडदौड आम्ही रोखणार. इति विलास देशमुख. म्हटलं तुम्ही काय माकडांची रोखणार रे?
घोडं पुढे जाणार आहे, तुम्हाला लिदिया त्याच्या गोळा कराव्या लागतील. मोजा, एक दोन तीन चार पाच घोड्याच्या लिदी. घोडदौड आमची चालू राहणार आहे. हजरले